हरिओम श्री राम अंबज्ञ। मी प्रियांका वीरा रसा दोडा मार्ग उपासना केंद्र। मी ना हा आता उदीचा म्हणजे उदी आपल्याला किती महत्वाची आहे आणि उदीमुळे काय काय होऊ शकतं तर हा मी अनुभव सांगणार आहे। म्हणजे हा माझा मी आता दोडा मार्ग मध्ये माझं पार्लर आहे, त्याच्या बाजूलाच ना एक मुलगी आहे, ती क्रिश्चन आहे, की तिचं एंजेला म्हणून नाव आहे। तर ती नेहमी माझ्याकडे येऊन बसायची आणि आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आपण जेव्हा बसतो कोणी आपल्या जवळ येतं तर आपल्याला म्हणजे आपला विषय हा फक्त बापू आणि बापूच असतो। म्हणजे आपण फक्त बापूंबद्दलच सांगत असतो, माझे बापू असे, माझ्या बापूने असं केलं, मला हा अनुभव आला, मी असं करते, म्हणजे हे चालू असतं, हे सगळं चालू असतं। म्हणजे बरेच दिवस झालं हे असं चालूच होतं। आणि तिचे जे होणारे मिस्टर आहेत त्याला त्याचं मेडिकल क्लिअर होत नव्हतं, काहीतरी प्रॉब्लेम यायचा की आणि ते असं 7-8 वेळा तरी मी असताना बघितलं की झालेलं नव्हतं। आणि ती प्रत्येक वेळेस म्हणायची की ना काय झालं का, की आज झालंच नाहीये। आणि पण मी तिला नेहमी बापूंची कृपासिंधू वाचून दाखवायचं हे करायचे। पण तिला मी एकदा म्हटलं की बघ तुला मी इतकं वाचून दाखवते, म्हणजे माझ्या सद्गुरूंवर पूर्ण म्हणजे पूर्ण विश्वास आहे, तर तुला मी एक सांगू का, तर तू करशील का? तर ती म्हणा आधी सांगा ना का की मी नक्की करेन, पण तुझा विश्वास पाहिजे म्हटलं। आणि तू श्रद्धेने कर, म्हणजे तुला जर तुझी जी तळमळ आहे ना ती तळमळ बापूंना सांग आणि बघ तू बापूंना नक्की पूर्ण करतील। मग तिने मी तिला काय केलं तर माझ्याजवळ उदी होती, ती उदी मी तिला दिली आणि तिला सांगितलं की ती उदी जिथे म्हणजे प्रॉब्लेम आहे तिथे लाव आणि पाण्यातनं दे। आणि त्याप्रमाणे ती करायला लागली। आणि खरं सांगू की विदिन 8 दिवसात म्हणजे 8 दिवसामध्ये तिचा मला फोन आला आणि सांगितलं तिने की तुमच्या बापूने ना पीटरचं मेडिकल क्लिअर केलं आणि पीटर आता 10 तारखेला जाणार आहे। मी तिला म्हटलं आधी अंबज्ञ म्हण बापूंना। आणि अशा प्रकारे बापू आपल्याला म्हणजे अनुभव तर देतच असतात, पण उदी ही आपल्याला इतकी महत्वाची आहे ना की ती आपण रोज बाहेर जाताना वगैरे लावलीच पाहिजे। हरिओम श्रीराम अंबज्ञ। नाथ संगीत, नाथ संगीत, नाथ संगीत।